भद्रावती तालुक्यातील गोरजा येथील नळ योजना मागील 12 वर्षापासून धुळखात असून ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. नळ योजना 2009 मध्ये मंजूर झाली. या योजनेकरिता गावातील तलावाच्या मागे विहीर खोदून गावाशेजारी मोठी टाकी बांधण्यात आली. गावातील रस्ते फोडून पाईपलाईन ही टाकण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांना आनंदही झाला होता. परंतु आता मात्र गावकऱ्यांच्या आनंदावर प्रशासनाने पाणी फेरलं आहे. गावात नळाद्वारे पाणी केव्हा येणार हाच प्रश्न गावकऱ्यांना मागील 12 वर्षापासून भेडसावत आहे. 12 वर्षापूर्वी बांधलेली टाकी केव्हा कोसळेल याचा नेम नाही. याबाबत गोरजा ग्राम पंचायतीचे सरपंच अरुण टेकाम आणि उपसरपंच श्रावणी प्रफुल्ल घोरुडे वारंवार प्रशासनाकडे नळ योजना चालू करण्याची विनंती करीत आहेत. परंतु अजूनही प्रशासनाने या बाबीकडे लक्ष दिलं नाही. नळ योजना चालू करण्याकरिता 8 लाख रुपये डिमांड विद्युत वितरण कंपनीकडे जमा न केल्याने योजना रखडली आहे. त्यामुळे रकमेची डिमांड भरून प्रशासनाने लवकरात लवकर ही नळ योजना सुरू करावी अशी मागणी सरपंच अरुण टेकाम आणि उपसरपंच श्रावणी घोरुडे यांनी केली आहे. श्याम चटपलीवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, भद्रावती.